जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा विषय म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, झटपटीने धनवृद्धी होण्यासाठी काय करावं, त्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर चला पाहूया, झटपटीने धनवृद्धी होण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे ते. मंडळी, शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेत 8 गोमती चक्रे, 8 कवड्या, 8 लाल गुंजा मांडाव्यात. हे सामग्री पूजेनंतर नव्या लाल रेशमी कपड्यात बांधावी. ही पुरचंडी घरात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्यावी. या उपायाने नजीकच्या काळात उत्पन्न वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, हा झाला तोडगा, पण त्याच्याचबरोबर जो काही तुमचा धंदा आहे, जो काही तुमचा व्यवसाय आहे, हा प्रामाणिकपणे आणि कष्टाने हा केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपण उपाय सांगतो, पण त्या उपायाबरोबर आपल्याला कर्माची जोड देखील खूप महत्त्वाची आहे. करून पहा, रिझल्ट तुम्हाला खूपच सुंदर मिळेल. मंडळी, आजचा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरसचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.